नमस्कार महाराष्ट्र, आज 22 एप्रिल वसुंधरा दिन, अर्थ डे किंवा पृथ्वी दिवस, हा दिवस साजरा करण्याची वेळ का आली किंवा हा दिवस साजरा कधीपासून केला गेला ह्याची आपण पार्श्वभूमी समजून घेणार आहोत। एकाच दिवस साजरा का केला जातो तर त्या पाठीमागे कारण असं की त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे दिवस साजरे करत असतो। हा वसुंधरा दिन 1970 पासून अमेरिकेमध्ये साजरा करण्याची सुरुवात झाली। तो तिथे का साजरा केला त्याचं कारण असं, 28 जानेवारी 1969 रोजी सांता बारबरा ह्या किनाऱ्यावरती युनियन ऑइल प्लॅटफॉर्म ही जी कंपनी आहे ह्या कंपनीची तेलविहीर होती। त्या तेलविहीरीमध्ये अपघात झाला आणि 3 दशलक्ष गॅलनपेक्षा जास्त खनिज तेल समुद्रामध्ये पसरलं गेलं आणि त्यामुळं समुद्रातील हजारो जीव मेले आणि यामुळंच पर्यावरणाच्या रक्षणाची गरज वाटू लागली आणि त्यातूनच मग जन्म झाला हा वसुंधरा दिन साजरा करण्याचा आणि मग 1970 पासून हा वसुंधरा दिन आपण साजरा करतोय। हळूहळू हा वसुंधरा दिन पूर्ण जगामध्ये साजरा करायला सुरुवात झाली। आपल्या भारत देशाच्या संसदेचं जे गेट आहे त्या गेटवरती तरी वसुदेव कुटुंबकम असं वाक्य आहे। ह्या वाक्याचा अर्थ काय तर हे विश्वची माझे घर, म्हणजेच अख्खं जग हेच आपलं घर आहे असं समजून राहिलं पाहिजे। पण खरी विचार करायची गरज आहे की हे विश्वची माझे घर किंवा वसुदेव कुटुंबकम म्हणून ह्या जगातील प्रत्येक माणूस असा राहतो का? जर राहत असता तर पर्यावरण संरक्षणाची गरज वाटली असती का? कालच मी माझ्या एका व्हिडिओमध्ये कावळ्यानं तारेचं घरटं बांधलेलं तुम्हाला दाखवलं, तर त्या कावळ्याला जे गवतापासून घरटं करणारा कावळा तारेपासून घरटं करण्याची वेळ त्याच्यावर कुणी आणली या देखील प्रश्नाचा विचार करण्याची गरज आहे। आणि आपल्या भारत देशामध्ये तरी प्रदूषणाची किंवा पर्यावरणाची इतकी भीषण अवस्था आहे, त्याचं एक उदाहरण म्हणजे जागतिक प्रदूषित शहरामध्ये पहिल्या 10 शहरामध्ये भारतातील 3 शहर आहेत आणि त्यामध्ये सुद्धा पहिल्या स्थानावर येते ते म्हणजे दिल्ली। दिल्लीमध्ये तरी सुप्रीम कोर्टाने आदेश काढले होते की या प्रदूषणामुळे दिल्ली 2 दिवस लॉकडाऊन करता येते का बघा, आणि प्रदूषणाच्या कारणामुळेच दिल्लीतील शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवली गेली होती। विचार करा अवस्था किती भयानक होत आहे। आपल्या मानवजातीमध्ये स्वर्ग आणि नरकाची संकल्पना आहे। खरं तर स्वर्गही कोणी पाहिलेलं नाही आणि नरक पण कोणी पाहिलेलं नाही। मग स्वर्ग म्हणजे तिथं सगळं चांगलं चांगलं असणार आणि नरक म्हणजे तिथं भयावह अवस्था असणार असं म्हटलं जाते। पण जर पर्यावरणाचा असाच ऱ्हास होत राहिला आणि मानवजात ह्या पर्यावरणाशी जर अशीच खेळू लागली तर नरक म्हणजे काय असतो ते ह्या पृथ्वीवर नक्कीच बघायला मिळेल। आणि शेवट फक्त ह्या नोटवरती करेन की वणवा पेटलेला असतो आणि वणवा पेटलेला असताना एक चिमणी असते की जी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन ती वणवा विझवण्याचा प्रयत्न करत असते। इतर सगळं प्राणी तिच्यावर हसतात आणि म्हणतात की तू एवढा मोठा वणवा पेटलाय आणि तू चोचीमध्ये तुझ्या एवढ्या पाणी घेऊन विझवायचा प्रयत्न करतेस, हा वणवा विझणार आहे का? त्यावेळी ती चिमणी म्हणते की तो वणवा मला विझवता येईल की नाही मला माहित नाही, पण ज्यावेळी पुढची पिढी जन्माला येईल त्यावेळी नक्कीच ती सांगेल की आमचे पूर्वज वणवा पेटवण्यात नाही तर वणवा विझवण्यात होते। त्याच पद्धतीनं ज्यावेळी आपल्या मानवजातीची पुढची पिढी जन्माला येईल त्यावेळी किमान आपल्या पिढीला त्यांनी एवढं म्हणावं हे आमचे सुद्धा पूर्वज पेटवण्यामध्ये नाही तर विझवणाऱ्यात होते। पाहत राहा सरसकट।